निकालाचा आशय हा आश्चर्यजनक नाही, हे होणारच होतं. याचं कारण की ज्यावेळेस इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनचा निर्णय सुप्रीम कोर्ट आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं ज्यावेळेस म्हटलं, त्यावेळेस पक्ष आणि सिम्बॉल हा एकनाथ शिंदेंकडे गेला. आत्ता जे राहिलं होतं ते फक्त शिल्लक जे आहे तेच राहिलं होतं. शिल्लक काय होतं तर हे क्वालिफाईड आहे की डिसक्वालिफाईड आहे. एकदा पक्ष कुठला खरा आणि कुठला खोटा हा निर्णय दिल्यानंतर डिसक्वालिफिकेशनचा अर्ज हा इन्फ्रक्चुअस होतो कायदेच्या भाषेमध्ये, आणि म्हणून निर्णयाने आश्चर्य नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. परंतु आमचे मित्र शिवसेना उद्धवगड यांच्या परिस्थितीशी आम्ही या सर्व सिम्पथाईज करतो, त्यांना धीर देतो. निर्णय विरोधात घेतला असला तरी चालेल, पण आपण एकत्र त्या ठिकाणी लढू शकतो आणि या प्रवृत्तींना आपण विरोध करू शकतो. या निर्णयाचं गमक 500+1000 असा आहे. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच. शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन